समांतर परिपथामध्ये प्रत्येक विद्युत रोध किंवा साधन वेगळ्या शाखेला जोडलेले असते अशा शाखा असणे याचा अर्थ विद्युत भार वाहून नेण्यासाठी एकापेक्षा अधिक मार्ग आहेत बाह्य परिपथामधून जाणारा प्रत्येक भार एका शाखेमध्ये असणाऱ्या एका रोधकामधून जातो जेव्हा विद्युत भार कमी विभव असणाऱ्या टोकाकडे जातो तेव्हा तो जिथून शाखा सुरू होते त्या बिंदूपासून कोणत्या शाखेमध्ये जायचे याची निवड करतो विद्युत भार वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागलेले असतात ज्यामुळे एखाद्या शाखेत दुसऱ्या शाखांपेक्षा जास्त विद्युतभार असू शकेल तरीसुद्धा सर्व शाखांमधील एकूण विद्युत भाराची बेरीज केली तर शाखांव्यतिरिक्त परिपथातील उर्वरित जागे असणाऱ्या भारा इतकीच असते विद्युत भार सर्व जागी समान असतो हा नियम इथेही लागू होतो थोड्या वेगळ्या पद्धतीने शाखांच्या बाहेरचा भार हा स्वतंत्र शाखांच्या विद्युत भाराच्या बेरजे एवढा असतो भार तेवढ्याच मूल्याचा असतो पण तो वेगवेगळ्या मार्गात विभागलेला असतो याचा सारांश समीकरणाने सांगता येईल आय टोटल बरोबर आय वन अधिक आय टू ज्यात आय टोटल म्हणजे शाखांच्या बाहेरचा आणि बॅटरीमधील एकूण भार आय वन आय टू म्हणजे परिपथाच्या स्वतंत्र शाखांमधील भार आकृतीत ए आणि बी बिंदूंमध्ये दोन विद्युत रोध समांतर पद्धतीने जोडले आहेत आठ एम्पेअर विद्युत भार ए बिंदूमधून जातो आणि दोन मार्गांमध्ये विभागला जातो एक रोध एमधून आणि दुसरा रोध बी मधून रोध ए एमधून जाणारा भार चार एम्पियर आणि बी बीमधून आठ एम्पियर आहे जेव्हा या दोन शाखा बिंदू बीमध्ये मिळतात तेव्हा भार पुन्हा बारा एम्पियर बनतो यावरून आपल्याला असे दिसते की शाखांच्या बाहेरील भार शाखांच्या भाराच्या बेर्जे एवढा असतो हे सत्य आहे आय टोटल बरोबर आय वन अधिक आय टू बारा एम्पियर बरोबर चार एम्पियर प्लस आठ एम्पियर समतुल्य विद्युतरोध परिपथाचा समतुल्य विद्युत रोध म्हणजे परिपथात असणाऱ्या सर्व विद्युतरोधांचे एकूण परिणाम संतुलित करणारे एका विद्युतरोधाचे प्रमाण विद्युतरोधाचे गणिती सूत्र एक छेद ई क्यू बरोबर एक छेद आर वन प्लस एक छेद आर टू असे आहे या सूत्रात आर वन आर टू हे समांतर जोडलेल्या स्वतंत्र रोधकाची विद्युतरोध मूल्ये आहेत समांतर शाखांमध्ये दोन रोधक जोडले आहेत प्रत्येकाची रोधाची किंमत सहा ओहम आणि तीन ओहम विद्युत रोध एका स्वतंत्र भार प्रमाणानुसार दोन्हीपैकी एक मार्ग निवडतो म्हणून बी स्थानावरून एक भार सी बिंदूकडे जाईल आणि मग विद्युत रोधामधून म्हणजे त्या शाखेतून जाईल विद्युत भाराचा प्रवाह स्वतंत्र शाखेने दिलेल्या रोधाशी समप्रमाणात असतो तीन ओहमची शाखा आठ एम्पियर जास्त भार वाहते आणि सहा ओहमची शाखा चार ॲम्पियर कमी भार नेते समीकरणाप्रमाणे समतुल्य विद्युत रोध दोन ओहम आहे तरीसुद्धा परिपथातील भार बारा ॲम्पियर आहे वोल्टेज ड्रॉप विद्युत भार प्रत्येक रोधकामधून जात नाही तर तो एकाच रोधकामधून जातो त्यामुळे रोधकाचे कमी होणारे वोल्टेज आणि बॅटरीमधील वोल्टेज हे समान असावे लागेल भार एका रोधकामधून जातो की दोनमधून याने काही फरक पडत नाही पण रोधकामधील वोल्टेज ड्रॉप कोणत्याही मार्गाने गेला तरी बॅटरीमधील वोल्टेज आणि विद्युत रोधेचे प्रमाण समान असावे लागेल हे तत्व समीकरणाने असे दाखवता येईल व्ही बॅटरी बरोबर व्ही वन बरोबर व्ही टू जर तीन विद्युत रोध समांतर जोडले असतील आणि त्यांना चोवीस वोल्ट बॅटरीची ऊर्जा दिली तर प्रत्येक रोधाचा वोल्टेज ड्रॉप हा चोवीस वोल्ट असेल परिपथामधून वाहणारा भार तीनपैकी फक्त एका रोधामधून जाईल आणि म्हणून एकच चोवीस वोल्टेजचा ड्रॉप होईल विद्युत विभवाची आकृती एका परिपथातील बऱ्याच बिंदूंमधील विभवांतर दर्शवण्यासाठी वापरली जाते विद्युत परिपथाकृती आणि त्याची विद्युत विभव आकृती तर विचारात घ्या विद्युत विभव आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी डी सर्व ठिकाणी विद्युत विभव जास्त असते एक स्वतंत्र भार दोन्हीपैकी एक मार्ग निवडतो म्हणून बी स्थानावर एक भार सी बिंदूकडे जाईल आणि मग विद्युत रोधामधून म्हणजे त्या शाखेतून जाईल विद्युत रोधामधून जाईपर्यंत भाराचे विभव कमी होत नाही एकदा विद्युत रोधामधून गेल्यावर विद्युत भाराचे मूल्य जवळजवळ शून्य वोल्ट होते त्यामुळे विद्युत भार बॅटरीच्या ऋण टोकाकडे जाऊन व्होल्टेज मिळवतो समांतर परिपथात एकसर परिपथाच्या विरुद्ध परिस्थिती असते समांतर परिपथ बाह्य परिपथामधून जाताना एकच व्होल्टेज ड्रॉप होतो आपण सिम्युलेशन वापरून एकसर आणि समांतर परिपथाचे कार्य समजून घेतले आणि आतील व बाहेरील परिपथामधून जाताना विद्युत भाराचे वर्तन समजून घेतले